तुम्हाला जशी बायको हवी तशी आमची नयन आहे. आणि खानदानाबद्दल काही विचारूच नका. आमची आई म्हणजे मानमोडे बुद्रुक संस्थानची राजकन्या आणि वाडवडील पेशव्यांच्या पदरी होते प्रमुख आचारी म्हणून. नाही खरंच होते ना. मुतपाक खानात केलेल्या पराक्रमाबद्दल पेशव्यांनी त्याने सोन्याचं कडव बक्षीस दिलेलं होतं. अजून आहे ते घरी. काय वजनदार आहे. मी ते वेट लिफ्टिंग साठी वापरतो. व्हेरी इंटरेस्टिंग. हे तर काहीच नाही. माझ्या वेळेला माझी आई मानमोड्याला गेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी सहज म्हणून तिला एक देवाची मूर्ती दिली. काय किंमत असेल त्या मूर्तीची. इतिहासाचं हिस्ट्रीचं स्टुडंट आहे मी. बघितल्या बरोबर सांगू शकेल. पण मी सांगतो ना, 1.5 ते 1.5 कोटी. ओ गॉड, तेच 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 गॉड आमच्या देवघरात आहेत. तेव्हा देण्या येण्याचा काही प्रश्न नाहीये. फक्त तुम्हाला मुलगी पसंत पडली म्हणजे झालं. नो, मला देण्या घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही. यु नो वाईफ चांगली फाईन. म्हणजे मग प्रश्नच मिटला. मग कधी येत आहे मुलगी बघायला. नाही, मी तसा येणार नाही. मी तुमच्या घरामध्ये येऊन 1 दिवस राहणार. मुलीला कळता कामा नये की मी तिला पाहायला आलोय म्हणून. मी तिला नीट ऑब्झर्व करणार, ऑब्झर्वेशन, खानदान पाहणार, चाल रीत पाहणार आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट देणार. नो प्रॉब्लेम. मग आज गुरुवार, उद्या येत आहे. नो, परवा, सॅटरडे चालेल. चालेल की. मग शनिवारी तुम्ही आमच्याकडे राहायला येत आहे. ठरलं ठरलं. थँक्यू थँक्यू टोणगे साहेब. कप्पाळ माझं. अरे दादा, तुला काही वेळा काळाचं भान आहे की नाही? काय झालं? घरात स्वयंपाकी नाही, मोलकरी नाही, एकुलता एक नोकर सखाराम, वॉचमन कम ड्रायव्हर कम शिपाई. मी आपली कामाच्या ओझ्याखाली मरमर मरते आणि तू तो उपट सुंबट टोणगे चक्कर राहायला बोलवतोस. येऊ दे ग. काय, एक तर तो परदेशात राहतो, त्याला घर म्हणजे काय माहिती नाही. म्हटलं येऊ दे. येतोय तर. वा, धर्मशाळाच आहे घर म्हणजे. धर्मशाळेचा काय प्रश्न आला? तो माझा जवळचा मित्र म्हणून त्याला म्हटलं ये. त्याच्या आडनावरून वाटलंच मला तो तुझा जवळचा असणार म्हणून. जवळचा आणि आडनावाचा काय संबंध आला? त्याचं आडनाव टोणगे. म्हणजे मला टोणगा म्हणते. हॅलो. हा पाटील बंगला. अगं कोण काय, मी मोहन बोलतोय. घरात बसून काय करतेस? अगं तुझी वाट पाहून पाहून माझ्या बुडाला वाळून लागले. AICA ऑफिस. अहो, आमच्याकडे स्वयंपाकी नाहीये. कामामुळे मला कुठेही बाहेर पडता येत नाही. अहो, 2 महिने झाले तुमच्याकडे नाव नोंदवू. तुम्ही त्या ऑफिस मध्ये बसून गोट्या खेळता की काय? काहीतरी काय बोलते, गोट्या खेळतात काय? अरे काय अर्थ आहे काय? AICA ऑफिस. ए, तुझे कान आहेत की द्रोड आहेत? मी मोहन बोलतोय. मोहन. हो हो, कळलंय मला. आता माझ्यावर एक उपकार करा, कृपा करून तिथून कुठेही जाऊ नका. मी इतक्यात तिथे आलेच. हो हो, तिथेच. तू कुठे चाललीस या वेळेला? तुम्हाला टोणगे पाळायचे डोहाय लागले. स्वयंपाकिणीची व्यवस्था नको करायला. AICA ऑफिस मध्ये जाऊन येते. गाडीची किल्ली दे. सकारामला घेऊन जा. त्याला केव्हाच गॅसचा नंबर लावायला पाठवलाय. सगळे मेले भेटतात ते धांदळत. बरसात मे टाकती ना दिन, दिना दिन टाकती ना दिन. नयना बरसे गड 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 गड. नयना नयना बरसे गड 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 गड. नयना गड 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 गड. काय बघू साहेब, बापरे काय, मला घरी गेलं पाहिजे. का पोटात कळ मारते? नाही रे बाबा, केवढ्या जोराने पाऊस पडतोय बघ. माझ्या घरी पाणी शिरला असणार आणि मी थोड्या वेळ गाणं म्हणायला सुरुवात करणार. पाणीच पाणी कडक बाई गेला मोहन कुणीकडे. साहेब आले इकडे हो तिकडे. काय झालं साहेब? साहेब यू आर ऑल्सो वेट, म्हणजे कमाल कर. वेट वेट वेट, ते पेमेंटचं स्टेटमेंट झालं. करतोय साहेब. हे बघा, लवकर तयार झालं पाहिजे. येस सर. झालं की आतमध्ये घेऊन या. येस सर. बिनचूक झालं पाहिजे. तुमचं कन्फर्मेशन आलंय. असं जर काम केलं तर मी तुम्हाला कायम करीन. थँक्यू सर. इट्स ओके ओके, काम करा. लगेच करतो. साहेब, तुमची पण कमाल आहे. जेवढ्याचं आमंत्रण द्यायचं होतं तेवढ्या पॉश हॉटेलमध्ये कशाला? ऑफिसातही सांगता आलं असतं. नसतं सांगता आलं म्हणून तर इथं बोलवलं. बस ऑर्डर प्लीज. ओके.
काय झालं मोहन? मी प्रेमात पडलोय. काय सांगताय का चायला? व्हॉल्यूम कमी. सॉरी सर, कॉंग्रॅच्युलेशन. साहेब कुठे असतात? नेहमी लोणावळ्याला असतात, पण आज इथे आले. आज रात्री माझ्याच घरी राहणार आहेत, दुसरा पर्यायच नाही. अरे वा, म्हणजे रात्री जेवणाच्या वेळेला आमची ओळख होईल नाही का? नाही, पण मी तिला माझी प्रेयसी किंवा होणारी बायको म्हणून तिकडे नेऊ शकत नाहीये. का बा? ते संध्याकाळी समजावून सांगेल. माझं तुझ्याकडे काम आहे. अहो काय वाटेल ते सांगा राजा भाऊ. चंद्र तारे तोडून ब्रेसलेट तयार करायचे की हिमालय पडून क्रिकेट पिच तयार करायचा? इतकं सोपं नाहीये ते. आज तू जो माझ्याकडे येणार आहेस तो अश्विनीचा, म्हणजे माझ्या प्रेयसीचा प्रियकर म्हणून. अच्छा, एवढंच ना? तर काय तुमच्या घरी, म्हणजे जिथं तुमची बहीण राहते तिथं मी तुमच्या प्रियसीचा प्रियकर? ने आपल्याला जमायचं. सॉरी खाली बस, मला बुफे चर्चा नाही करायची. मला मुळात चर्चाच करायची नाही, हे आपल्याला जमणार नाही. अरे तू नाटकात काम करत होतास ना, इथं पण ऍक्टिंगच करायची. तुमच्या घरात तुमच्या बहिणीसमोर अश्विनीचा? बापरे, अहो इथं माझा जीव का वर आलाय? अहो तसं केलं तर माझ्या होल लाईफचं सत्यानाश होईल. आणि तू नाही केलंस तर माझ्या होल लाईफचं सत्यानाश होईल. हा, जर मी केलं तर माझ्यावर रडण्याची पाळी येईल, आणि नाही केलं तर तुमच्यावर रडण्याची पाळी येईल. बेस्ट वे म्हणजे तुम्ही रडा, मी निघतो. गुड डे. गुड डे. उद्यापासून कामावर येऊ नका. काय? हा सेंड ऑफ समजा. आपल्या सेवेची संस्थेला अजिबात गरज नाहीये. सहकार्याबद्दल आभार. जा आता. असं काय करताय? पण नोकरी नसेल तर दादा लग्न मोडेल. त्याला काम न करणारी माणसं अजिबात आवडत नाही. मी तयार आहे, मी येईन अश्विनीचा प्रियकर बनून. काय करणार, माझ्या आयुष्याचा बोजमारा होऊ दे. दॅट्स लाईक अ गुड बॉय. हे बघ, मी आता घरी जातोय. माझ्या बहिणीबरोबर मला मार्केटिंगला जायचंय. थोड्या वेळ तू घरी ये. संध्याकाळी अश्विनी येईल, तिला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. डोंट वरी, परवा ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला मी कायम केल्याची ऑर्डर काढतो. हा बेटर, यांचं जे काय बिल होईल ते माझ्या खात्यावर मांडून ठेवा. राईट, बेस्ट ऑफ लक. सर, मी आपल्यासाठी काय करू शकतो? माझ्यासाठी कोणी काही करू शकत नाही. माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाचं या नरसाळ्यानं 3, 13, 9, 12 वाजवून टाकले. आता मी काय करू? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे माझी. सर, आपली ऑर्डर विश 2 लार्ज पॉइजन विथ सोडा. ओके सर. ओके. दोन थैल्या पुरतील ना? हे नयन, एक सांगायचं राहिलं. काय? हे माझा एक मित्र येणार आहे पाहुणा म्हणून. माहिती मला. तुला कसं माहित? ते अरे तो टोणगे ना? नाही तो नाही, तो नाही. आणखी एक आहे तो आपला, हा का मोहन, मोहन गोसावी. अरे मग येऊ दे ना, त्याची काही काळजी नाही. आज स्वयंपाकिंग बाई पण येणार आहे. म्हणजे तू रागावली नाहीस? रागवायचं काय त्यात? तुझा मित्र आहे ना मोहन? मित्र आहे माझा, चांगला मित्र आहे माझा. पण त्या मित्राबरोबर त्याची प्रेयसी पण येणार आहे. काय असं तो म्हणत होता बुवा? ती तिकडे कुठेतरी लांब लोणावळ्याला राहते. ते काय गंमत झाली, आज पावसामुळे सगळ्या गाड्या बंद आहेत ना. तर तो मला म्हणला की तिला घेऊन इकडे राहिले येऊ का? मी म्हटलं या नको इकडे आपल्याला. थांब थांब थांब. काय? हा तुझा मोहन गोसावी, हा कुठे काम करतो? हे आपल्याच ऑफिस मध्ये. त्याला एक लोणावळ्याची प्रेयसी आहे? असे नका, आपल्याला काय करायचंय? हलकट नालायक बेशरम ढोंगी बदमाश लुबरा उलट्या काटाचा कुत्रा मेला. कोणता कुत्रा? तो, तो तुझा मोड्या गोसावड्या. नाही, तो कुत्रा नाही ग, तो माणूसच आहे. माझ्या ऑफिस मध्ये कामाला थांबतो. तुला संतापायला काय झालं? संतापते? त्याला येऊ दे तर खरा. नाही उलटा टांगून हिरव्या मिरच्याची धुरी दिली तर नयन व्यंकटराव पाटील नाव लावणार नाही. तुला नक्की काय होतंय? मला, मला काय होणार आहे? मी मोप खंबीर आहे. माझ्या, माझ्या या घरात कोणा सातवीला घेऊन येण्यापर्यंत मजल गेली का त्या मोहन्याची? अच्छा 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 अच्छा, म्हणजे अविवाहित जोडी घरात येते म्हणून तुझा संताप झालाय का? मग काय हरकत नाही. आणि तू? मी काय केलं? तू या पवित्र वास्तूत त्याने 10 ठिकाणी खुपसलेलं उष्ट तोंड घेऊन त्याला बोलावलंस? हा काय कुंटन खान आहे? नाही, ते चुकलंच माझं.
नाही पण आता त्यांना बोलवलं त्याचं पण येऊ दे ना, नाही पण चुकलंच माझं, नाही पण ते काही समाज विघातक कृत्य करणार नाही याची मी खबरदारी घेईन, नाही पण चुकलंच माझं, तुम्ही तशी खबरदारी घेतलीस तर बरं होईल असं मला वाटतं. मी मी धुमकू नाही बघणार नाही, करून करणारच असतील तर असं काय जगापेक्षा वेगळं करणार आहे डोमकावळी मेले. नाही मी काय म्हणतो तुला, तुझं काहीतरी गैरसमज होतो, तो दिसत असला तरी डोमकावळा नाही आहे. राजा भाऊ मी येऊ. मी तुला म्हणत होतो ना तो हा मोहन गोसावी. माहितीये मला, खेतर मारल्यासारखा चेहरा बघूनच ओळखलं, एकटाच दिसतंय भूत, हडल नाही दिसत बरोबर. तेच म्हणतो मी, अजून कशी आली नाही, हडल ना येईल ना, अंधार पडल्यावर येईल, हडळी नेहमी अंधार पडल्यावर येत असतात. जाऊ जातो विचार, थांब ना तो सगळं तू जर बस, आम्ही जरा बाजारात जाऊन येतो, चाल का लवकर. हॅलो कोण तुम्ही? सकाराम. राम राम. ड्रायव्हर कम शिपाई, शिपाई कम वॉचमन, आत्ता वॉचमन. पर साहेब तुम्ही रडताय सका? तुला काय वाटलं माझ्या खोपडीचं ऑइलिंग चाललंय? सकाराम तू तुझ्या कामाला जा, मला इथे एखाद्यात रडू दे. सोप्यावर बसून निवांत रड की, इथे उभ्या बघा कशा पाहिजे रडताय. सध्या तुझं काय काम आहे? वॉचमन गेट वर जाऊन उभा राहा. की मला शिकवतो कुठे रडायचं हे घ्या. कोण आहे? मी ऐका ना. कम इन. हडड आली वाटत मजा हडस. या ना बसा. मिस पाटील आहेत का? ते आताच भावाबरोबर बाजारात गेलेत. आपण? मी अश्विनी. अश्विन अश्विन अश्विनी म्हणजे त्या पावसामुळे. करेक्ट, पावसामुळे थोडासा उशीर झाला. हे बघ अश्विनी, मी तुझा प्रियकर मोहन गोसावी. काय म्हणजे आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे असं नाटक करायचं साहेबांनी सांगितलं असेल तुला. अय्या बॉसने असं नाही का मला सांगितलं, फक्त स्वयंपाकपाणी आणि घरातलं पडेल ते काम करावं लागेल असंच म्हणाले ते मला. आता या घरात कुणाला काय काय करावं लागणार आहे काही सांगता येते का? आजची रात्र आपलं एकमेकावर प्रेम असल्याचं आपण नाटक करायचं. माझी हरकत नाही, नाटकात काम करायची सवय आहे मला, पण त्याचे चार्जेस मात्र जास्त द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही पैसे घेऊन प्रेम करता? अर्थात पैसे घेऊन मी कोणतंही काम करते. बोंबलला पाटील म्हणजे पाटलाचं कलम गेलं गाळात. म्हणजे काय? या कामासाठी पाटलाला भरपूर पैसे मोजावे लागणार. मोजू दे, रगड पैसा आहे त्याच्याकडे. मी काय म्हणतो अश्विनी देवी, तुम्ही पैशासाठी हे काम करता आणि मी माझी नोकरी टिकवण्यासाठी हे काम करतो, मग आपल्याला दोघांना मिळून हे काम करायला काय हरकत आहे? काय म्हणता? चालेल की. आपल्याला काय पैशाशी मतलब? अहो भलतेवळी काय खाताय? अहो रवंत काय करताय म्हशी सारखं? सतत चघळत असते. तुम्हाला हवे फक्त एक रुपया. नको, फुकट दिलं तरी मला नको. घेऊन तर बघा, आमचंच प्रोडक्शन आहे. तुम्हीच चघळा, आपल्याला नको. काय हो हे प्रेमच नाटक वगैरे काय भानगड आहे? काय ते साहेब आहेत ना, इथं नको. तो सकाराम आहे ना, त्याला मध्ये मध्ये तोंड घालायची सवय आहे तुमच्यासारखी. आपण बाहेर बागेत जाऊ, साहेबांचा काय प्लॅन आहे तुम्हाला सगळं समजावून सांगतो, आणि हातासरशी जरा प्रेमाची प्रॅक्टिस सुद्धा करून टाकूया. हरकत नाही, वेगळा चार्ज. चला बाई चार्ज केलेलीच आहे. नमस्कार. टोणगेजी ही माझी बहीण नयन. वाव. ओ हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. डार्लिंग माझा राजा, किती वेळाने भेटतोस तू? सगळे पुरुष मिले एक झाड दोन कावळे. अगं पण सोड 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 त्याला, अगं तो मोहन नाहीये, तो तोंडगा. मग हे तू आधी नका सांगायचं मला. बोल नको तुझा, तोंडग्याचं निधन बिधन झालं की काय? मरायला काय
झाले बेशुद्ध पडला असेल बघ चप्पल घेऊन चप्पल घेऊन चप्पल 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 घेऊन अरे हे इतकं नवीन चप्पल काय कामाचं हे चप्पल बघून तू चप्पलेचं दुकान घालील जुना चप्पल घेऊन येते सकाळ तू तिकडे बघते अरे लोक अरे बापरे दिसायला असं असलं तरी बरंच वजन आहे तोंड गेराव असं काय करायचं ते अहो तोंड गा तोंड घ्या तोंड गेराव चप्पल दाखवण्याशी उठतच नाही साधी बाई आहे ती तुमचा काहीतरी समजून तुझा घोटाळा झालाय काय झालं तुम्हाला वॉटर पण देतो तुम्हाला प्लीज पण देतो सगळ्या तुम्ही बेडरूम मध्ये चला बघा तुम्हाला विश्रांतीची गरज आहे चला चला हे बघ मी यानं जरा मार्गी लावून येतो कुठे जाऊ नको अर्जू यायला कुठे गेलो दिसली जागा की होतंय आडवं तोंडगे 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 मिलस तोंडग्या तोही तसलाच निघाला दादाही एक एक नख पकडून आणतो नुसते आता बघतेस त्याला आता येऊ दे त्याला माझ्याशी गुलू गुलू बोलायला यांना जरा हात दे ना यांना आपण बिछाण्यावर झोपूया गोठ्यात नेऊन बांध त्यांना चला गोठ्यात गोठ्यात काय गोठ्यात बाकीची जनावर यांना घेणार आहेत काय तुझा काहीतरी गैरसमज होतोय हा माणूस चांगली ओळख असल्याशिवाय का ती म्हैस या तोंडग्याच्या गळ्यात पडली पडले बघ अगं तोच गैरसमज म्हणतोय मी अगं ती बाई यांना वेगळंच समजली म्हणून ते असे लाकडासारखे बेशुद्ध पडले पुन्हा पडले बघ फार मोठा धक्का बसलाय त्यांना अजूनही ते थरथर 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 कापतायत बघ गॉड ऑलमाइटी गॉड सारखा देवाचा धावा करतायत इंग्लिश मध्ये ती बाई बाई गेली जाईल हा जाईल हट्टे का बाई माझ्या तोंडगुला उगाच लाज देते तिचं घर आपण उन्हात बांधूया हट्टे का बाई हट्टे जा इतका धक्का बसला याना धक्का बसलाय यांच्या तोंडावरून कळत नाही मरता मरता वाचलेत कोण कोण होती ती सटवी ते मला तरी काय माहीत अवा तू एक काम कर तू तोंडगेरावांची सेवा कर त्यांना चहा दे तोपर्यंत मी पूर्ण तपास लावून येतो आलो तर मी साहेब नाचणं आणि प्रेम करणं एवढं कठीण असतं माहित नव्हतं मला पोटात गोळा आला माझ्या घुम झालो घामा मोन्या मोन्या अरे कुठल्या जन्माचा दावा साधलास रे असं काय करतोय साहेब मी ठरल्याप्रमाणेच करतोय काय ठरल्याप्रमाणे तुला कुणाबरोबर प्रेमाचं नाटक करायला सांगितलं होतं आणि तू सात ठिकाणी वाकणार आहोत कुणाबरोबर प्रेमाचे गळे काढतोय कुणाबरोबर म्हणजे काय अश्विनी बरोबर ही अश्विनी ही कोण ही अश्विनी आहे अहो मी सुद्धा अश्विनी ऑल इंडिया कुक्स असोसिएशन मधून आले स्वयंपाक पाण्याला पाहिलं पाहिलं आपण काय दिवे लावलेत ते पण साहेब आपण मला अश्विनीचा फोटो नव्हता दाखवला बरोबर माझं डेफिनेटली माझंच चुकलंय मी सगळ्यांच्या फोटोचा अल्बम घेऊन गावभर फिरायला पाहिजे होतो पण काय हो मी असेन एक महामूर्ख पण मी जेव्हा तुम्हाला राजा भाऊंच्या प्रेयसीचा सगळा प्लॅन सांगितला तेव्हा तुमचं तोंड काय चिंगम खायला गेलं होतं मी ती अश्विनी नाही असं सांगायला काय हरकत होती अहो पण तुम्ही जर मला संपूर्ण नाव न विचारता असं गरहस्त सांगायला सुरुवात केली तर मी कशाला तुम्हाला थांबू म्हणजे पैसे मिळतात ना करावी गंमत करावी गंमत स्वयंपाकाचं बघा अरे कसलं स्वयंपाकाचं बघा तुझी मैत्रीण म्हणून तुझ्याबरोबर नाचताना नयन हिला पाहिलंय तिला काय सांगणार ही स्वयंपाकीण बाई आहे आणि ही दुसरी तुझी प्रेयसी आहे म्हणून ड्राय क्लिनिंग करेल ती सगळ्यांचं म्हणजे ही अश्विनी माझी प्रियसी म्हणून राहणार आणि अश्विनी टिफिनीसला स्वयंपाकीण म्हणून किचन मध्ये जावं लागणार अरे वा मी का म्हणून स्वयंपाक करू मग काही या घरात माझी आई म्हणून राहतेस अगं आई गे लागली रडायला रडतेस कसली आता तुम्हा दोघांचे गोळ आहे ते विस्तारायलाच पाहिजेत या अश्विनी नावामुळे सगळा घोळ झाला आपण या दोघींपैकी एकच नाव बदललं पाहिजे स्वयंपाक पाण्याला अश्विनी नावाची मुलगी येणार आहे असं आमच्या ऑफिस मधून नयन बाईंना सांगितलं गेलं ठीक आहे आपण यांचं नाव बदलू हा आपण हिचं नाव डिम्पल ठेवूया ग्लोरियस स्माइल हाऊ स्वीट यू नो काय बारशाच्या समारंभाला आलास काय हाऊ स्वीट ग्लोरियस स्माइल आपण यांचं नाव मोना ठेवलं तर चालेल का तुम्हाला चालेल चालेल वाटेल ते चालेल फक्त या कामाचे वेगळे चार्जेस द्या म्हणजे झालं चार्जेस त्याचं काय प्रत्येक कामाचे वेगळे चार्जेस घेते चार्जेबल वुमन पडेल ते काम करते आपण ठीक आहे देऊन टाकू यांचं काय ते पण हे सगळं प्रकरण नयन समोर नीट शिजलं पाहिजे आणि हे बघा प्रत्येकाने आपले रोल विशेषतः आपली नाव लक्षात ठेवा चला चला तिकडे इकडे येतोय तुमच्या मागून चला
मध्येच कुणी आपली अक्कल चालवू नका. नाही तुला वाईट सवय आहे. मी अक्कल घाण ठेवूनच आलो इथे. अगं ये ये नयन ये काय आहे सगळे समजुतीचे घोटाळे आहेत. आणि समजुतीचे घोटाळे एकदा झाले ना की ही त्रैलोक्य सुंदरी अजून गेली कशी नाही. कशी जाणार ती ए आय सी ए मधून आली ना स्वयंपाकाला. म्हणजे ही अश्विनी. हो मग काय गए टावळे. स्वयंपाक करायचं सोडून दुसऱ्याच्या गळ्यात पडायचा छंद आहे का तुला. बोललो बोललो मी तुला. काय तिच्या धाकट्या मेंदूला मधून मधून त्रास होतो. धाकटा मेंदू कुठे असतो माहितीये. कुठे असतो. असतो कुठेतरी असतो. दिमाग का दौरा होय ना गा. हो ना हो ना. इकडे इकडे. अरे तुझी ओळख करून द्यायची राहिली. हा मोहन आणि ही त्याची मोना. हॅलो नमस्कार. आता पुढच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम करायचा असेल तर थिएटर बुक करा. एक्सक्यूज मी. हा मी जरा टोणगे साहेबांची विचारपूस करून येतो. चल ग अश्विनी स्वयंपाक घरात. मी मेजवानीचा केवढा घाट घातलाय. घाट घातलाय. मग माझे होणारे यजमान आलेत ना प्रल्हादराव टोणगे. त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट झालेली मला खपायची नाही. आणि बरं का अश्विनी माझे मिस्टर असे तसे नाही फॉरेन रिटर्न आहेत. चल किचन मध्ये. नाही त्या राजाचं भजन केलं तर नाव नाही सांगणार. आता त्याला तव्यावर टाकतो भुंडी देतो. रात्री जेवताना खायला तुला काय करायचंय. मध्ये मध्ये ना खुपसाची वाईट सवय. अन्न कडून भजन कडून. आता आणखीन काय होतंय तुम्हाला. तसं काय नाही ग पण माझं तुझ्याकडे काम आहे. स्वयंपाक खोलीत नयनला 5 मिनिटं बाहेर पाठव ना. अच्छा मला वाटलंच इथं काहीतरी पाणी मुरतय म्हणून. वाटलं ना मग त्यावरतो पाणी पाठव. आपल्या नयनला पाठव. ठीक आहे. मग माझं पण एक काम करायला लागेल तुम्हाला. आता तुझं कसलं काम. हा सगळा बंगला मला दाखवायचा. खोल्या बेडरूम देवघर वगैरे सगळं. बोंबला द्यायला एकादशीच्या घरी महाशिवरात्र आली. अगं मी पण या घरात नवीन आहे. ठीक आहे मग या निरोपाच्या कामाचे तुम्ही मला वेगळे चार्जेस द्या. वेगळा चार्ज वगैरे काय नाही. चुईंगम विकत घेता. नको नको त्याविषयी वेगळा चार्ज देतो. हो डन. हो राम 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 राम. भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मिस्टर पटेल इकडे इकडे. पटेल इकडे इकडे. अरे तुमच्या घरात बायका तरी किती आहेत. कुठे हातात हॅट कुठे गल्ल्यात गल्ले गल्ल्यात गले. आपण थांबणार नाही बाबा. आम्ही जातो इथून. आय एम गोइंग. निव्वळ गैरसमज. मिस्टर टोणगेराव तुमचा निव्वळ गैरसमज झालाय. हा मोहन गोसावी माझ्या ऑफिसमध्ये कामाला आहे. आणि ही त्याची मावस बहीण विकेंड साठी इकडे घेऊन आलाय. नाही का रे मोहन. बहीण का रे बहीण. अहो पण गप गप तायडे. बहिणीला म्हणजे सिस्टरला घेऊन विकेंडला हवा पालटायला. त्याचा काय टोणगेराव. बिचारीच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. थोरला मेंदू डिस्लोकेट झालेला आहे. नाही का रे मोहन. हो ना परवाच मोठं ऑपरेशन झालं. केवढा मोठा ब्रेन ह्युमर बाहेर पडला. सत्यानाश. काय झाला असता. बिचारीचा सत्यानाश झाला असता. थोडक्यात वाचली. मावस बही मावस बही. रोल वेगळा काम वेगळं चार्जेस वेगळे. नाहीतर भांड फुटणार. बघितलं डोक्यावर परिणाम झाला की सारखे चार्जेस वेगळे चार्जेस वेगळे असं म्हणत असते. देऊ देऊ आम्ही तुला तुझे चार्जेस देऊ पण भांडी भिंडी फोडायची नाही का घरातली. नाहीतर ढम. समजलं. औषधाची वेळ झाली. औषधाची वेळ झाली. मला वाटतं राजा भाऊ आपण इथून आता निघूया. निघूया निघूया. फार परिणाम झाला डोक्यावर. फारच फारच. She has gone mad. So mad. I tell you. So mad. I tell you so mad. देवा. दादा. काय झालं. देव नाहीये. माय गॉड. तू वचनाचा भंग केलास म्हणून हे असं झालं. मी कुठे काय केलं. पण मी तुला सांगितलं तरी तू ऐकलंयस. कुणाचं काम असावं काही समजत नाहीये. आम्ही तर बोगचित होतो. हा त्या मोनानं चिकलेट दिली. राजा भाऊ त्या मोनाच्या कंपनीची आम्ही चिकलेट खाल्ली आणि मेल्यासारखं झोपलो की किचन मध्ये आमचं तेच झालं. यस मोना. मोना कुठे. मग अशी नेनसाठी आपण सगळं घर शोधलं. मोना कुठेच दिसली नाही. कुठे सापडली नाही. माझी 1.5 कोटीची मूर्ती घेऊन पळाली.
आणखी काय काय पळवलं देव जाणे. कळत नाही काय. तू आणि मोहन एक काम करा, तुम्ही AICAच्या ऑफिस मध्ये जा आणि तिकडे जाऊन तपास करा. तिकडे जर ती नाही सापडली तर पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करा. मी नंतर येतोच आहे. पण आता तू कुठे चाललाय? टोनग्याकडे जातो ना पहिल्यांदा. त्याला जाऊन सांगतो इनामदाराची पोरगी पसंत कर म्हणून. आमच्या नयनचं लग्न ठरलंय. काय प्रसंग आहे? नाही रडावं का असावं तेच कळत नाही. नंतर करायचंच आहे सगळ्यांनी बसून रडण्याचं काम. आता कामाला लागा. चला बोटाने हे करतायत. कोण जाण्या तू हराम खोराची अवलाद. अरे आपला पाईपवरचा दोस्त आणि माणूस की म्हणून मी तुझी बदली ड्युटी केली. अरे शट अप. साला दोस्ती निभावता येत नाही. साला थँक्यू म्हणता येत नाही. थँक्यू थँक्यू. अरे एक चॉप तुला मारला, तुझे डोळे आकाशाला लागले. कसा राहणार तू या लाईनीत? अरे पण झालं काय? शट अप. पोलीस काय? इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. काय समज माझ्या जागी दुसरा चोर असता त्यांनी तुझ्या मॅडमला माला सकट पळवलं नसतं का? पण आपली पायपावरची जुनी ओळ. हे बघ आता मॅडम येणार आहेत तेव्हा तू तुझी ड्युटी कर. बरोबर. या सीटवर बस. ही घे चावी, ही टोपी आणि हे जॅकी. हा ड्युटी कर. हा एक रुपयाचं कॉईन आहे तुझ्याकडे? एक रुपया कशाला? काय करायचंय ते म्हटल्यावर द्यायचं. सिनियर आहे ना मी. बॉसला फोन करायचा आहे. काय झालं काय नाही सांगायला नको. अच्छे चोर बनने की कोशिश कर. मेरे जैसा नाम निकाल. और एक कॉइन है. रॉन्ग नंबर लागेल ना म्हणून सीट वर बस. ओके